डीपी बंद केल्यामुळे दवतवाडी सबस्टेशनवर पंचकेश्वर दावतवाडी शेतकऱ्यांनी आंदोलन करून डीपी बंद असल्यामुळे बागेतील पाणी न देता आल्यामुळे द्राक्षांना क्रॅक झाले आहे. त्यामुळे अरुण घुले यांनी चक्क एमएससीबीवरच नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. नेमकी काय आहे जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर. फोन कर कोणीच कामी येत नाही, फक्त हे 5 वर्ष मिळून एकदाच येतात आणि सांगतात हे असं करा ते तसं करा. यांच्या फक्त सतरांच्या शास्त्रांच्या का लोकांनी शेतकऱ्यांचं एवढं जर नुकसान झालं ही एमएससीबी काय भरून देणार आहे का? 8 दिवसापासून हिरा आणि डीपी पंचकेश्वरच्या 4 डीप्या बंद केलेल्या आहे. आता इथं साहेबाचा तपास नाही. साहेबाला फोन केला आम्ही तर साहेबाचे फोन स्विच ऑफ. आम्ही आता हा जर एवढा जर नुकसान झालं एका शेतकऱ्याचं जवळजवळ 20 ते 25 लाखापर्यंत नुकसान झाले, हे कोण भरून देणार आहे? यांच्या 40,000 बिला करता 40 लाखाचं नुकसान जर झालं असेल तर याला जबाबदार कोण? हे भरायचं का? 40,000 कशावरून भरायचे? 40 लाखाचं नुकसान झालंय, याच्यावरून हे 40 लाख रुपयाचं नुकसान हे 40,000 करता केलं का? येणं याची याच्या पुढं जर कोणी येत असेल तर त्याला डीपीवरच वर टांगले जाईल, हे लक्षात घ्या. जर त्यांना जर राजकीय स्टंट जर वापरायचे असतील तर त्यांनी परत मत मागायला सुद्धा यायचं नाही. 4 दिवसापूर्वी 8 दिवस झाले ही डीपी बंद आहे. त्या डीपी करता जनावरांना पाणी नाही, माणसांना पाणी नाही, शेतीला पाणी नाही. हे जर 4 दिवसापूर्वी जर या भागांना जर पाणी मिळालं असतं तर हे क्रॅक झाले नसते. या 4 बिघ्यात या 40 लाखाचं नुकसान आता हे कोणावर टाकायचं? या डीपीवर 15 शेतकऱ्यांचं रान क्रॅक गेलेले, जवळजवळ 60 एकर रान क्रॅक झालेले, याची जबाबदारी कोण घेणार? आता आलं का एक आमदार खासदार प्रतिनिधी कोणी आलं का? यांना फोन करून तुम्ही बिल भरा. अरे आम्हाला बिल भरायचे असते, एवढं करायचं असतं, तुम्हाला फोनच कशाला केले असते? शेतकऱ्याला वाली कोण आहे? तुम्ही फक्त यायचं त्यावेळेस सांगायचं का आम्ही हे करे का आम्ही त्या करे का? साधे रस्ते बनवता आले नाही तुम्हाला तर काय शेतकरी करता बनवणार तुम्ही? आम्ही विलय भरू, सगळं भरू, पण आम्हाला दिवसा सुद्धा लाईट महत्वाची. याच्यात सकाळी 8 ते 10 वाजे 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लाईट दिली पाहिजे. रात्रीचे काय तुम्हाला सगळ्यांना पावर सगळे सगळे ज्यांची ज्यांची शिफ्ट तयार केलेली शेतकऱ्यांनी कुठून राहणार पाणी भरायचं? कधी साधलं जाते कधी या शेतकऱ्यांचं आणि विचून या शेतकऱ्याचं जवळजवळ 3 प्लॉट क्रॅक केलेले. अरुण गुले हिमाजी राहणे यांचे प्लॉट क्रॅक केलेले. ट्रॅकसाठी काय करायला पाहिजे? यांना न्याय द्यायला का? प्रतिनिधी यांना द्याल का? आम्हाला कोर्टाचे दरवाजे खोल टाकायला.